आणि हा अहवाल काय आहे याची पूर्वप्रची पूर्व माहिती सध्याच्या नवीन झालेल्या उपमुख्यमंत्र्यांना आहे आणि त्यामुळे तेही उत्सुक आहेत की लवकर याचा दूध का दूध पाणी का पाणी व्हावं. जयंतराव सारखे म्हणतात चार लोक वाढल्यावर काय होणार आहे, लोक वाढल्यानंतर काय होणार आहे ते मला चांगलं माहिती आहे. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकार नामाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. 33 कोटी झाडं लावली याचा हिशेब एवढाच त्याचा विषय आहे. एका महिन्यात हा विषय संपायला पाहिजे. 17 जणांचा वेळ घेऊन देखील जर तुम्हाला जे कळलं नाही ते 21 जणांचा वेळ घेऊन तुम्हाला काय कळणार हा प्रश्न कदाचित लोक विचारायला लागतील. म्हणून माझी अध्यक्ष महोदयांना विनंती आहे की अशा पद्धतीनं वेळ काढूपणाचं धोरण ठेवलं ठीक आहे. आता आपण मांडलाय प्रस्ताव, आम्ही आपला आदर करतो, 21 तर 21, पण त्याला मुदत घाला की पुढच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या तदर्थ समितीचा अहवाल सभागृहासमोर मांडला जाईल आणि त्याच्यावर चर्चा केली जाईल, त्या विषयात आपण बोलूया. आपल्याला एवढीच विनंती आहे की आपण मुदतवाढ मागच्या वेळी सभागृहाच्या समोर ठेवली त्यावेळी मी हा विषय मांडलेला की शेवटचा दिवस का पुढच्या अधिवेशनाचा पहिल्या दिवशी मांडा. आता आपण 3 अतिरिक्त तज्ञ सदस्य घेतलेले आहेत म्हटल्यावर सभा समितीला गती येईल आणि त्यामुळे आपण माझा प्रस्ताव मान्य करू शकाल की पुढच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हा अहवाल सभागृहासमोर मांडा. तर 3 आता आपण त्यांना 3-4 नावं नवीन घेतलेली आहेत, म्हणजे 4 नवीन हुशार माणसं याच्यात आल्यावर वेळ लागण्यापेक्षा कमी वेळेत हे काम व्हावं हा साधा प्रश्न. आपण सरकारला आदेश द्या आणि मुख्यमंत्री महोदय हा लगेच मान्य करतील असं दिसतंय. आणि हा अहवाल काय आहे याची पूर्वप्रची पूर्व माहिती सध्याच्या नवीन झालेल्या उपमुख्यमंत्र्यांना आहे आणि त्यामुळे तेही उत्सुक आहेत की लवकर याचा दूध का दूध पाणी का पाणी व्हावं आणि म्हणून आपण त्यांना प्रतिसाद देऊन पहिल्या दिवशी पुढच्या आमचं मागणी काय आहे पुढच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सन्मान्य काय केलंय तर शेवटच्या दिवशी काय आपला जरा दिसायला बरं दिसत नाही, लोकशाहीची फारच थट्टा व्हायला लागली. आणि माजी अर्थमंत्री आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटलांनी त्यांचा मुद्दा मांडत असताना माझा उल्लेख केला, मी त्याबद्दल एवढंच सांगतो की मी पण विरोधी पक्षात असताना हे लवकर अहवाल यावा ह्या मताचा होतो. परंतु अध्यक्ष महोदय ज्यावेळेस आपण त्या बाजूला बसतो त्यावेळेस विचार करण्याची पद्धत आपली वेगळी असते आणि सत्ताधारी पक्षामध्ये बसल्यानंतर सगळी कागदपत्र पाहिल्यानंतर वेगळी माहिती आपल्याला मिळते आणि त्यामुळं आता 17-21 तर केलेलेच आहे. जयंतराव सारखे म्हणतात 4 लोक वाढल्यावर काय होणार आहे, लोक वाढल्यानंतर काय होणार आहे ते मला चांगलं माहिती आहे, त्याच्यामुळं मी त्या खोलात जास्त जात नाही. परंतु अध्यक्ष महोदय बऱ्याचदा काही नैसर्गिक संकट येतात, अतिवृष्टी होते, आणखी काही होतं, आम्हाला जरी कमिटीला वाटलं की लवकरात लवकर ते द्यावं तरी देखील काही प्रसंग असे आल्यानंतर काही वेळ आपल्याला विलंब लागतो. त्याच्यावर जयंतराव पाटील साहेब मी तुमचा आदर करतो, आपण जे काही सांगताय शेवटी सर्वोच्च पदावर राहुल नार्वेकर साहेब बसलेत अध्यक्ष महोदय, ते जो निर्णय देतील त्याची अंमलबजावणी करण्याचं काम सरकार निश्चितपणे करेल. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.